नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तुमची शाळा कशी सुरू आहे? मजेत चांगली सुरू असेल ना? या शाळेत तुम्हाला रोज अभ्यास असतो, रविवारी सुट्टी असते. जी इंग्लिश मिडियमला मुलं आहेत त्यांना आठवड्यातून एका शनिवारी सुट्टी असते असते ना. त्या सुट्टीमध्ये तुम्ही खेळता, पण तुम्हाला मनोरंजन होण्यासाठी तुमच्यासाठी आज मी तुमची मजेदार अशी एक गोष्ट घेऊन आले. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर, तुम्ही जर आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल ना, लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा बरं का. चला जाणून घेऊया, आजच्या गोष्टीचं नाव आहे विहिरीतील पाणी कुणाचे. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रामपूर नावाचं गाव होत. त्या गावात महादेव नावाचा शेतकरी राहत होता. तो फार मेहनती होता. त्याच्या शेताच्या बाजूलाच सुखदेवचे शेत होते. सुखदेव आळशी होता. तो महादेवच्या शेतातील पीक पाहून नेहमी जळायचा. महादेव निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचा. सुखदेवच्या शेतात विहीर होती. मात्र विहीर असूनही सुखदेव मेहनत घेत नसल्याने त्याला कमी उत्पन्न व्हायचे. परिणामी सुखदेवने त्याच्या क्षेत्रापैकी काही भाग विकायचा निर्णय घेतला. जो भाग सुखदेव विकणार होता त्यात विहीर येत होती. महादेवला तर विहीर हवीच होती. म्हणून मग त्याने सुखदेवकडून जमिनीसोबत विहीर विकत घेतली. आता आपण आणखी चांगल्यारीत्या पीक घेऊ शकू या आनंदात महादेव होता. त्या आनंदात त्याला झोपच लागली नव्हती. केव्हा शेतात जातो आणि काम सुरू करतो असे त्याला वाटत होते. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठून शेतात गेला. विहिरीपाशी पोहोचला तर तेथे पाहतो काय, सुखदेवने विहिरीवर झाकण लावून त्याला कुलूप लावलेलं आहे आणि तो बाजूलाच उभा आहे. त्याला असे करण्याचे कारण विचारले तर म्हणाला की मी तुला विहीर विकली आहे, विहिरीमधलं पाणी नाही. त्याचे बोलणे ऐकून महादेवाला समजून आले की याच्या मनात लबाडी आहे. उगाच त्रास देण्यासाठी हा असले काम करतोय. महादेवने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी महादेव त्याचा तंटा पंचायतीमध्ये घेऊन गेला. पंचायतीमध्ये पंचांनी दोन्ही बाजूचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले. त्यांना कळत होते की सुखदेव लबाडी करतोय, त्याचे वागणे योग्य नाही. पण त्याच्या मुद्द्याला तोडणे सुद्धा शक्य नव्हते, कारण कागदोपत्री फक्त विहिरीचा उल्लेख होता, विहिरीतील पाण्याचा नव्हता. सर्वांना तर वाटायला लागले होते की आता महादेववर अन्याय होणार आहे आणि तो सर्वांना मान्यही करावा लागणार आहे. पण ऐनवेळी एका म्हाताऱ्या पंचाला तोडगा सुचला. पंच सुखदेवला म्हणाला की तू तर विहीर विकली आहे, तेव्हा तुला तिच्यात तुझे पाणी ठेवण्याचा काही हक्क नाही. एकतर तुझे पाणी घेऊन जा किंवा महादेवचा त्या पाण्यावरचा हक्क मान्य कर आणि पुन्हा त्या विहिरीकडे फिरू नकोस. सुखदेवला कळून चुकले होते की आपण आपल्याच फासामध्ये चांगलेच फसलो आहोत. तेव्हा त्याने आपला हट्ट सोडला आणि महादेवची क्षमा मागून तेथून निघून गेला. तात्पर्य बरा, बरेचदा आपण दुसऱ्यासाठी तयार केलेला फास आपल्याच गळ्याभोवती आवळ जातो, मात्र दुसऱ्यासाठी केलेली मदत आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने परत येते. तर अशा प्रकारे वीर कुणाची ही बोधकथा तुम्हाला आवडली असेल, नक्की आवडली ना. तर आजची ही बोधकथा तुम्ही जास्त शेअर करा. चॅनलवर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही, अशाने सबस्क्राईब करा. व गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.